संत ज्ञानेश्वर महाराज समाधी प्रीत्यर्थ सुभद्राताई नाईक सुरेशमामा नाईक यांच्या आशीर्वादाने त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा याच माध्यमातून 21व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या माध्यमातून आज संत ज्ञानेश्वर महाराज चौक मेहरून येथे करण्यात आले होते. दिनांक 25 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून 2 डिसेंबर रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते काल्याच्या कीर्तनाने या हरिनाम सप्ताहाचा समारोप होणार असून हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज शेलवड यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम या अखंड हरिनाम सप्ताहात आयोजित करण्यात आला आहे. आज या प्रसंगी भागवताची आरती करत माजी महापौर नितीन लड्डा, माजी नगरसेविका अलका लड्डा, राष्ट्रवादीचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, नगरसेवक प्रशांत नाईक यांनी सपत्नीक आरती करत या हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला आहे. आपण समाजाचं काही देणं लागतो याच उद्देशाने नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या माध्यमातून यशस्वी उपक्रम हे घेण्यात येत असतात. त्याच माध्यमातून हरिनाम सप्ताहाचे आयोजन संत ज्ञानेश्वर चौक मेहरून येथे आजपासून करण्यात आले आहे. जास्तीत जास्त भाविकांनी या हरिनाम सप्ताहाला आपली उपस्थिती नोंदवावी असे आवाहन नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. नेमकं याबाबत नगरसेवक प्रशांत नाईक काय बोलले ते जाणून घेऊयात. जुगल पाटील, ईबीएम न्यूज, जळगाव. उठे रघुनाथ महाकाय जय जय रघुवीर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परमेश्वर भगवान् जय मंगलमूर्ति आज श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळा प्रीत्यर्थ आज अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा संगीत याचं आपण आयोजन केलेलं आहे. तरी रोजचं रूपरेषा अशी राहील, काकड आरती राहील 5 ते 6, श्रीमद भागवत कथेचं संगीत 1 ते 4 राहील, हरिपाठ राहील 5 ते 6 आणि हरिनाम कीर्तन राहील रोज रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत. तरी सर्व गावकऱ्यांनी व जळगाव शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं मी माझ्या परिवार आणि आमच्या गावकऱ्यांच्या वतीने जळगाव शहरांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी या कथेचा लाभ घ्यावा. आणि 2 तारखेला 11 ते 2 या टायमिंगमध्ये महाप्रसाद राहील आणि दिंडी सोहळा 4 ते 6 राहील आणि काल्याचं कीर्तन 8 ते 10 राहील. तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि मी ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने मी सर्व हे कोरोना टाळो यासाठी आम्ही या ठिकाणी पूजापाठ चालू आहे आणि आम्ही ज्ञानेश्वर माऊलींना प्रार्थना करणार आहोत. यामागचा नेमका काय उद्देश असतो? ह्या माझ्या वडिलांनी हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समाधी सोहळा सुरू केलेला आहे आणि तो आम्ही आमच्या परिवाराच्या वतीने आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने 21 वर्ष झाले सतत सुरू आहे. आणि ज्ञानेश्वरी समाधी सोहळा हा आमच्या परिवारातर्फे इथे ज्ञानेश्वरी वाचन दर वर्षाप्रमाणे असतं आणि यावर्षीसुद्धा ते सुरूच आहे. आणि माझ्या आईवडिलांनी सुरू केलेला हा कार्यक्रम मी जोपर्यंत असेल तोपर्यंत हा कार्यक्रम सुरू असेल गावकऱ्यांच्या सहकार्याने. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.